आता वैसा नाही सर, वेज व्हॉट्सअपला फेसबुक त्यात चालू असतंय याचे किस्से त्याचे किस्से. अरे जात आपला तो कॉलेजचा किस्सा आईला तुरतं सांगत नव्हतं किस्सा आता तिकडं ना तो. आणि अजून चंद्र आणि बबल फ्रेंडशिप डे होता तेव्हा आपण घेतो ना गेलो त्याला जायला गाड्या कुठे गाड्यांना ते माता काही यांना मजबूत म्हणजे काय सांगायचं मजबूत म्हणजे नेला नेला तर याला म्हणजे आयला कॉलेजला गेलो हे आपल्या गावातली मुली होती माहिती बघती त्याला हे बोलून बघती तापून वाटलं होती नाही तेवढा हिस्सा मला माहितीच नसता ती गेलो आपण त्यावेळेला आपण तर सराड करा म्हणजे फक्त राहतो त्याला बोलत तुझ्या नावाचं मागितली बोलू ती बघा ती त्याची ती गोरी गोरी शिकवली ना लाईन ती बघूनच हे कसं हे चंद्रा जाम मजा हे पण बाबल्यावर नाचवते गाणी नसती म्हणजे ती गेल्यावर प्रिन्सिपल गाणं नाही ना प्रिन्सिपल गाणे वाला होतो तिथं आजीला विजय कोणी होती कोण कॉलेजची पोरे तो बोला आम्ही सगळी कॉलेजची होतो याच्यामध्ये आजीने विजय कोणी बोलून मी मॅडम माझं नाव विजय तू लपला एवढा माझा येऊ झाला अंगावाला बरं लपतो अंगावाला लपताय म्हणजे या पुढे येतच नाही आता मी काय गेलो आता गेलो इथं बोला आपली बघून इथं टाऊन दिली मी पण गेलो इथं गेलो तर यावर मॅडम कोण बोलू विजय मग ते मी ना ओळखत मी नाही ओळखत बोलूया बघला तो काय मला ओळखत बोलो मी बोलेस तेव्हा तो अरे मग तुम्ही बाबले मी तर ओळखत नाही बाबले कोण येते ठीक आहे ठीक आहे तू आता गाडी कसं देतो मागात निघून गेलं नंतर यांना फोन दमा दमलो होतो ना तुम्ही नाही इथं खाली बसलेलं पुलाच्या पुलाच्या खाली रडत असते रडत तिथं पण मग पुला बघा बोल यांना मला गॅलरी होतो नाही आता येणारच नाही त्या सरांना बोलतो फक्त गॅलरी मध्ये बोला बोकल्या बघतो वरतून त्यांना खाली तरी आपण म्हणतो का अरे आजा आता दुसरा किस्सा हो आपला याचा अशोकचा यायला झोपत नव्हता नेहमी आपल्या यायचा मग आपला जेवण घावा तुमच्याकडे येऊन बघा तुझी काम होतं काय होतं तिथं काम होत काय सांगू तुला अख्खी बोलतो यावेळेला किती वाटत नाही का दुपारचा वेळ होता दुपारचा काय गेलं अशी त्यावेळेला मी गावलं तुम्हाला नाही म्हणून त्यावेळेला नशीब त्याचं वेळ भागी होतं ना त्याला लग्नाशी लग्नाशी काय करायचं या काळी पुढे थांब आहे लावका लावला पत्री घेऊन जाऊ लग्नाची आहो चार पाच जण तू आहो सगळं घेतलं चार पाच जण त्याच्या घरी गेलो मग काढायचा काय तू साईडला माणसाची पत्री होती मग गेलो त्या काळात मग त्यावर पत्री लग्नाला या ते लग्नाला दमले जास्त लग्नाला या जास्त म्हटलं लग्नाला या कुठे अरे मी यावेळी नवाच राहते वाटत कुठे अरे मी घरी काय का ती आपली ऐकतो बोलो कोण रे तो ती तुझे आयटम ती मला माहिती आता परत काय सांग मला ती तुमच्या इथे परत त्या झालं नाही काय परत बोलतो तुमच्या घरात कोण नव्हता सगळी गावाला गेली होती मग बोला काय गेलो नव्हतं भेटायला तुझ्या आरातला जर धंदा ते त्या पाठीत पुरलेला नेहमी नेमला ते भेटला कोण चांगला चान्स मारला भेटला कोण चांगला चान्स मारला मग त्या आलो तुम्ही परत गेलो आता काय करू तुला तर काय कोणा झाला आयडिया वगैरे झाला आता पत्रिका झाला आता परत दुसरा काय आयडिया लावायला लागेल तर मग आपण मी बोला थांबते गेलो मी करतो राहते मग त्या आलो आपण सगळे घेतो राहून मारला आणि आधी त्या एरियाची आपली काटेगी दुश्मनी इथल्या बोली आशा बघायला आपण त्याला गेलो बघितलं तेव्हा तुषारचं राहिला बाहेर त्यावेळेला आपण ते गेलो मग मी डॉक्टर आलो दगड मारून दगड मारून मग ती सगळी कॉलेजला पण येते दोन तीन दगड एवढ्या मोठ्या घेतल्या दर ते दर त्यावेळेला सगळी धावली आणि मी आधीच फोन करून आलो बाई जेव्हा मी दगड मारेल ना तेव्हा लोक पलती इकडे तुला बाहेर बाहेर यायचा त्यावेळेला दगडी मारायचा तू बाहेर
त्यावेळेला तर आपण पहिले असून हुशार ना अभ्यासात डर बाकी कोण जाऊन ना हुशार पहिले असून त्यावेळेला तो हायटला नवीन नवीन घेतला ऍडमिशन त्यावेळेला मी आठवीच्या पासून त्यावेळेला हायटला ऍडमिशन भेटत ना त्यावेळेला दहावी बिवी काय नव्हतं आता दहावीला कंपल्सरी त्यावेळेला हायटला वापरून आठवी पासून घ्यायचं त्यावेळेला आपल्याला मार्कीच होती तर मला त्यावेळेला मार्कीचं ग्रेस लागून ग्रेड लागून 35 पडलं होतं तर त्यावेळेला एका विषय 40 पडत त्यावेळेला मी काय असं मस्त घेऊन ठोक लावली वाढला तिथं तिथं 40 केलं 35-40 दिलं सरांकडलं सर घ्या काय रे गीता तर खाली पुसल्या नाही मी बोल सर पाणी पाडलंय पाऊस तर चालू ना कसं नाही पाणी पाडलंय नाही सर ना नाही इथं 35 वाटत मला नाही सर ते 40च आहे 40 पडलं तर मला नंबर लागल असा नंबर लागला ठीक आहे घेतो तुला तू आधी आताच झोल घ्या पुढे कसं घेते मित्र माझा दुसरा एक मित्र होता त्याचा पण ऍडमिशन करायचा त्याचा पण विचार झाला माझ्यामध्ये ऍडमिशन मग त्या ऍडमिशन घेतला तेव्हा कसा नवीन नवीन त्यावेळेला जोश जवानी ये जाणी मन त्यावेळेला आपण त्यावेळेला 2-3 मित्र त्याचे झाले होते एक साबाचा मित्र होता आणि एक त्या नडगाव साठी मित्र होता तो नडगावचा एक मित्र होता माझा तो काय करता माहिती का आम्ही जेव्हा जॉब बी बसा लागू ना तेव्हा ना ते कोपामधली मुलगी होती ते कोपा मुलगी होती ना तिला विस्तारात कडक ना बाई बघूनच सगळी बोला काय त्यावेळेला आम्ही त्यावेळेला आम्ही आम्हाला आत्मीचा जॉब कसा झाला ना तरी आम्ही मुद्दाम जॉब का बाहेर सगळ्यायचं का कधी कधी दिसते कधी बघतो त्यावेळेला आम्ही काय करायचो त्यावेळेला ती दिसली कसं बाहेर आम्ही तिघ मित्र घालू का बघा ती हजी रे आली ती बाई बघत जो पण कोणी येत नाही रिटर्न तो पण तिच्याकडे आम्ही बघत बसायचो का ते आम्हाला बघत बसायचो मग काय आलं माहिती का नंतर दुपारची वेळ यायची आम्ही दुपारच्या आम्ही येणार माहिती का मी याचं याचं डब्बं मग उकळायची ना आता एक माझा मित्र असा आम्ही सगळ्यांचं डब्बं चोरून घ्यायचो एक माझा मित्र होता तो ती आम्हा दोघांना तिघा 3 भाकऱ्या असा तो आता सुकट मग आम्ही घर ती फुकट बाबा त्या सुकट सगळं फुकट ते जाऊ दे त्यांना पण सांगूस तू काय कोणाच्या कोंबड्या आणि कोणाचे आंबे पण सोडले अरे झाडावरचे रे असं बोल ना त्याने त्या पोलिसचा किस्सा सांग कुठल्या अरे त्या आयटीआयच्या रे ती आता काय करणार नाही काय माहितीये काय आम्ही तेव्हा ऐकलं होतं ना त्यावेळेला ऐकलं असताना असं माहितीये का त्यावेळेला आम्ही जॉब बी बाहेर घासत होतो त्यावेळेला जॉब घासता एक दिवस काय आला माहितीये का मग 2-3 दिवस झाला का मी त्या बघून त्याचा टाइम पण जाणार पिसवाई झाला मग दररोज त्या कारण बाहेर उभारायचो ती यायची ना मी बागायचो ती यायची मी बागायचो एक दिवस आला मात्र बोल बस झाला दे बागा बघी आत्ता बाई त्या इशारा काहीतरी करू दे तर असं बघितला दुसऱ्या दिवशी मी पण त्या त्या माग असतो दुसऱ्या दिवशी आई काय तिच्या आई ना बघतो पोरी आली ना तिच्या आईचा भात जोडल्या माझा एक मित्र होता तो बोलतो विचार तू आस्ती उतर आस्ती मित्र होऊ पहिले पदू दे घरी गेलो 2 दिवस बोललो असं हायटला काय जावं असं मी बोललो गेलो तर बाई बॅटर होईल बोललो मग काय करा असं म्हणजे 2 दिवस हायटला गेलो होतो रे 2 दिवसानंतर मग हायटला गेलो पण सर मला प्रार्थना झालं असतं ना त्यावेळेला प्रार्थना झाली होती मग तेव्हा मी प्रार्थना सर मला बघितला सर आले काय रे तू मोस्टे 2 दिवस कुठे गेला होतास बोलो सर नाही मी जरा आजारी आजारी होता आज का खरं खरं सांग मला सर 56 राजाने होतो मग त्या पोरीला कोणी छेडलं म्हणलं सर मी नाही छेडलं खरीच सर मी नाही अरे एक कशाला खोटं बोलतोस मी त्या पक्षाची पंख मोडणारा माणूस आहे तुम्हाला काय विडा समजलास का नाही सर 56 मी नव्हतो सर बघा का तुष्टी कुठाण गो म्हणून नाही सर 56 जर परत असं खेळत ना तुला आयट्यामधून हकळून नाही म्हणजे सर आता 56 करणार माहिती तू काय
तुम्ही कुठल्या कुठल्या पुरीच्या मागे जाऊन आयटातल्या पण नाही ना बाहेर जाऊन पुरी कुठल्या मागे बाबा नको आम्ही आमच्या जीवनामध्ये काही घडलेल्या गोष्टी वाईट चांगल्या याचे किस्से घेऊन जाऊ रडणारे हसणारे रडणारे हसणारे किस्से तुमच्या समोर आम्ही घेऊन जाऊ तरी तुम्ही त्याच्यासाठी आणि बेलचे बटन धरून जावा घंटा